मित्रांनो, पुण्याला जात असताना एका हॉटेलवर चहा पाण्यासाठी थांबलो. एक 12-13 वर्षांचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे मागे रेंगाळत असल्याचं मला जाणवलं. चहापान झाल्यावर निघालो तेव्हा माझी नजर त्याला शोधत होती. गाडीपासून 20-25 फुटावर झाडाच्या आडोशाला तो उभा होता. नजर माझ्याकडेच होती. मी त्याला जवळ बोलावलं. भूक लागली का विचारलं. तो मानेनच नाही म्हणाला. माझी उत्सुकता वाढली. पैसे पाहिजेत? नाही. मग पाठीमागे लपवलेली पुष्ट्याची पॅड, निबंधाची वही आणि रिफिल संपलेला रुपयाचा पेन, तो यूज अँड थ्रोवाला त्यानं दाखवला. पेनची नळी संपली, घेऊन द्या ना. मी 5 रुपये दिले. तो म्हणाला, पैसे नको, नळी घेऊन द्या. मी म्हंटल, का? तो म्हणाला, माझी माय म्हणली कुणाकडनं फुकटचे पैसे घ्यायचे नाही. मी जितके फुकटचे पैसे घेईल तितकं माझ्या मायचं आयुष्य कमी होईल. त्याचं उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नांचं काहूर उठलं. माझ्या माणुसकीची नशा खाडकन उतरली. दातृत्वाचं ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडी मोल ठरलं. मी गाडीतून उतरलो, त्याचं नाव विचारलं. तो म्हणाला, बंड्या. बंड्या मला टपरीकडे घेऊन गेला. पेन घेतल्यावर बंड्या खुलला. माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. मी विचारलं, कितवीत आहेस? बंड्या म्हणाला, 7वीत आहे. पुढे मी त्याला विचारलं, काय लिहितोयस? बंड्या म्हणाला, निबंध, माझी आई. मी विचारलं, कुठं राहतोस? बंड्याने शेताकडे बोट दाखवलं. लांबवर एक झोपडी दिसत होती. बंड्याचा बाप शेतावर जागल्या होता. आई शेतावर मजुरी करत होती. बंड्याला 4 लहान भावंड होती. मी वही हातात घेऊन चालली. बंड्या झेडपीच्या शाळेत होता. त्याचं पूर्ण नाव वाचलं आणि मग विचारलं, माझ्याकडेच नळी का मागितली? बंड्या गांगरला. मी परत विचारलं, इथं इतके लोक आहेत मग माझ्याकडेच नळी का मागितली? बंड्या म्हणाला, तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून. मग मी सगळीकडे बघितलं. बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते तर काहींच्या खिशाला पेन नव्हते. बंड्याचं निरीक्षण अचूक होत. माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता. मी त्याला विचारलं, तुला कोण व्हायचंय मोठं झाल्यावर? बंड्या ताडकन म्हणाला, फौजदार. फौजदार कसं काय आणि कुणी सांगितलं? बंड्या म्हणाला, मास्तर म्हणले की मी खूप अभ्यास केला की फौजदार होईल. मला त्याचं उत्तर आवडलं. स्वतःच्या आयुष्याला फुकटचे पैसे न घेण्याच्या संस्काराशी जोडणाऱ्या त्या माऊलीला आणि निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याचं स्वप्न देणाऱ्या गुरुजींना मी मनोमन नमस्कार केला. माझ्या खिशाचा आवडता पेन काढला आणि बंड्याच्या खिशाला लावला. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरशी शेक हँड करून गाडीत बसलो. तो गाडीकडे बघत हात हलवत होता. मी निश्चिंत होतो. कितीही भ्रष्टाचार वाढो, जोपर्यंत अशा माऊल्यांचे संस्कार आहेत तोवर माझ्या देशाचं भविष्य उज्ज्वल असल्याबद्दल मला खात्री पटली. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.